जेव्हा विद्यार्थ्याला हे कळेल की हे टेन्स आहे तेव्हा तो 17 दाखवतो त्याला कसं दाखवतो 10 प्लस 17 हे जर दाखवलं नाही आणि फक्त जर हेच दाखवले तर माझ्या मते त्याला 17 समजलेच नाही माझ्या मते त्याला 17 समजले जेव्हा त्याला टेन्स येतात ना त्याच्यानंतर तो पुढे काय करणार आहे टेन्स म्हटल्यानंतर हेच 20 म्हटल्यानंतर दोन आणि जर 20 म्हटल्यानंतर विद्यार्थी हे 20 करत असेल तर विद्यार्थ्याला 20 हे नंबर समजलेले आहे परंतु त्याची बौद्धिक क्षमता वाढलेली नाही टेन्स म्हटल्यानंतर त्याचे हे टेन्स झाले आणि युनिट म्हटल्यानंतर हे युनिट झाले हे युनिट कुठपर्यंत येईल 9 पर्यंत टेन म्हटल्यानंतर ओके या ठिकाणी मोस्टली काय प्रॉब्लेम होतो म्हणजे हे घेतले हे घेतले आता ह्याचे 10 झाले व्हेन कम्स द चान्सेस काय होतो एखादा विद्यार्थी असा असेल जो काउंट काय करणार आहे काउंट करेल आणि सांगेल 100 आहे जेव्हा त्याला मी सांगितलं की 110 मला दाखव तर तो असं जर दाखवत असेल तर आता हे कोणासाठी म्हणजे हे जर टॅलेंट मध्ये तो पटकन कॅच करतो पण ज्याला मॅथ्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही ना तो काय करणार आहे मोजत येस आणि त्याला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होणार आणि तो मग ऑटोमॅटिकली मॅथ्स मध्ये कारण त्याला काय म्हणजे फक्त न्यूमरिकल्स मध्ये 20 असं होत आहे पण ह्याच्यामध्ये काय होणार आहे तो जरा डोकं लावणार आणि अशा पद्धतीने हे 100 झाले हे 10 झाले हे काय आहे तर हे आणि हे दाखवले नंतर त्याच्यावर हे नाही हे जॉईंट करून दाखवायचे म्हणजे त्याला समजते द्यायला पाहिजे हे 1000 आहे हे टीचिंग एड झालं मॅच बॉक्स ऑल्सो बी अ मॅच स्टिक्स एक रुपयाची कारण आपल्याकडे काय डस्टमेंट पद्धती आहे बरोबर की नाही एक 10 100